मातीमध्ये चप्पल न घालता चाला. मातीमध्ये प्रचंड ताकद असते. आपली सगळी वाईट एनर्जी याला आपण अर्थिंग म्हणूया. जसं कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आपण वापरतो तेव्हा त्याचं अर्थिंग होणं फार इम्पॉर्टंट असतं, तसंच आपल्या शरीराला सुद्धा अर्थिंगची गरज असते. आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःला जराही वेळ देत नाही, स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेतो का हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. म्हणूनच अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात ती पाय जमिनीवर असले पाहिजेत निदान 10 मिनिटं तरी. आपण कायमच मातीकडे दुर्लक्ष करतो, ती पायाला लागू नये म्हणून कायम काही ना काही करत असतो, पण तिला आपली काळजी आहे. आपण उगाच तिला आई म्हणत नाही, आई तीच असते जी सांभाळून घेते, बरं करते, असा छानसा मेसेज सोशल मीडियावर मृण्मयी देशपांडेने शेअर केला. मी काय करतीये, मी बरी होतीये. तुमच्या दिवसातली ऍटलीस्ट 10 मिनिटं तुम्ही काढा आणि मातीमध्ये चप्पल न घालता चाला. मातीमध्ये प्रचंड ताकद असते. आपली सगळी वाईट एनर्जी याला आपण अर्थिंग म्हणूया. जसं कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आपण वापरतो तेव्हा त्याचं अर्थिंग होणं फार इम्पॉर्टंट असतं, तसंच आपल्या शरीराला सुद्धा अर्थिंगची गरज असते. आणि त्याच्यासाठी दिवसातून ऍटलीस्ट 10 मिनिटं काढा आणि मातीमध्ये चाला. तुमच्या बिल्डिंगमध्ये छोटंसं ग्राउंड असेल तिकडे तुमचे शूज काढा. मातीमध्ये ऍटलीस्ट तुम्ही पाय ठेवून उभं जरी राहिलात तरी बॉडी शरीर आपोआप हील व्हायला सुरुवात होईल आणि बरं वाटेल नॅचरली. या तिच्या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील पाहायला मिळतो. सो तुम्हाला हा मृण्मयीचा व्हिडिओ कसा वाटला आणि तिचा हा छानसा मेसेज कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. आणखी कोणत्या सेलिब्रिटीचे लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी.